सामाजिक संघर्ष असो किंवा शहरी प्रश्न, राजकारण जुगारून आवाज उठवणारे, आंदोलन करून उल्लेखनीय कामगिरी करणारे, 12व्या लोकसभेवर निवडून गेलेले अर्थतज्ञ, पत्रकार, राजकारणी, समाजसेवक, लॉंग मार्च प्रणेता, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी लढणारे, बहुजन आणि अल्पसंख्याकांचे लोकनेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि माजी प्राध्यापक जोगेंद्र लक्ष्मणराव कवाडे यांनी शालिनी प्लस चॅनलला विशेष मुलाखत दिली आहे. पाहुयात त्यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचीत. नमस्कार. खरं तर आज आपल्या स्टुडिओमध्ये महाराष्ट्राचे बहुजन चळवळीचे नेते आणि ज्यांच्या नावाने राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा एक दबदबा आहे असे प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे साहेब आहेत. सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात. धन्यवाद. तर पहिल्यांदाच माझा जो प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे सध्याचं राजकारण, याच्याबद्दल आपलं काय मत आहे? कसं आहे, सर्वप्रथम तुम्ही आपल्या शालिनी प्लस या चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या तरुणांनी मिळून हे जे चॅनल सुरू केलं आहे त्यामुळे तरुणांची ऊर्जा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करता. आणि तरुण म्हटलं की परिवर्तन ज्याला आपण म्हणतो त्या परिवर्तनासाठी सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन आमचा तरुण बघत असतो आणि तुमच्यासारख्या तरुणांनी शालिनी प्रेस चॅनल सुरू केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, जनजागरण व्हावं, समाज प्रबोधन व्हावं, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जनसामान्यामध्ये हा निरोप संदेश पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलने करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपण जो प्रश्न विचारला की सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत विकृत झालेली दिसते आहे, आतापर्यंतच्या देशाच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये घडते आहे. एक तर ज्या संवैधानिक संस्था आहेत त्या संवैधानिक संस्थांचं, मग ते रिझर्व्ह बँक असेल, CBI असेल, अनेक प्रकारच्या ज्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन आहे, विद्यापीठं आहेत, शिक्षण क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये सरकारचा जो हस्तक्षेप वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे त्यांचं जे स्वायत्तता जी आहे ही स्वायत्तता अत्यंत अडचणीमध्ये आलेली आहे. त्यामुळे ही राजकीय व्यवस्था जी आज आलेली आहे ती RSS प्रणीत भाजपाचं सरकार या ठिकाणी आहे. आता RSS म्हटलं की RSSचा विश्वास हा RSSचे गुरु गोळवळकर गुरुजींच्या सिद्धांतावर चालणारा पक्ष आहे आणि गुरु गोळवळकरचं जे बंच ऑफ थॉट्स आहे, विचारधन जे आहे ते अत्यंत मनुवादी प्रवृत्तीचं आहे. त्यामध्ये दलित असतील, आदिवासी असतील, आमचा अल्पसंख्याक समुदाय असेल, भटकेमुक्त असतील, त्यांना कोणत्याही प्रकारचं स्थान या देशाच्या धर्मव्यवस्थेने आणि जातीव्यवस्थेने ठेवलेलं नाही. अशा व्यवस्थेवर, मनुवादी व्यवस्थेवर ज्याची श्रद्धा आणि विश्वास आहे ते देशाची एकता आणि अखंडता कदाचित कायम ठेवू शकत नाही, हा आमची धारणा आहे आणि तसं घडते आहे. आणि मग देशामध्ये ज्या काही घटना या 4 वर्षाच्या कालखंडात घडल्या, मग नोटाबंदी असेल, 2 करोड लोकांना बेरोजगार करून आम्ही हाताला काम देऊ, नोकऱ्या देऊ अशा प्रकारचे आश्वासनं असतील, शेतकऱ्यांचे कर्जमाफी करू, शेतसारा कोरा करू वगैरे सारखे जे अशा प्रकारचे आश्वासनं दिले, ते आश्वासनं म्हणजे या देशातील जनतेच्या तोंडाला पानं पोचण्याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. आणि त्याच्यामुळे जनतेचा विश्वास विद्यमान सरकारने गमावलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाला वाचवायचं असेल, लोकशाही वाचवायची असेल आणि लोकशाही ज्या संविधानामुळे निर्माण झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलं त्या संविधानाने या देशात लोकशाही जन्माला आली आणि लोकशाहीच्या नरडीला नख लावण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार करते आहे. त्याच्यामुळे हे सरकार म्हणजे देशावर आलेलं संकट आहे, RSS प्रणित भाजपाचं सरकार देशावरचे संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष जेवढे आहेत, सेक्युलर पक्ष जे आहेत, एका विचारधारेचे पक्ष जे आहेत, ज्यांना असं वाटतं की कोणत्याही परिस्थितीत देशाला वाचवण्यासाठी, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी विद्यमान RSS प्रणित भाजपाचं सरकार हटवलंच पाहिजे, त्याची जी भावना आहे त्यांनी एकत्र यावं आणि 2019 निवडणुकीला सामोरं जावं. एकत्र येत आहेत का? असं आमचा प्रयत्न असं सुरू आहे. आता काँग्रेस राष्ट्रवादी मेजर पक्ष, मेजर प्लेयर आहेत या राजकारणातील, मग समाजवादी पक्ष असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना जी राजू शेट्टींची आहे, अशा मी सर्व एकत्र येऊन
एकजुटीनं या 2019 लोकसभेच्या आणि योगातल्या विधानसभेच्या समोर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि प्रयत्नाला चांगल्या प्रकारचं यश येत आहे. एकंदरच जर आपण आज बघितलं तर आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतरही कि जे मुद्दे आहेत की सरकार घेऊन पुढे येत आहे आणि मुख्य मुद्द्यापासून जनतेला जे आहे तर ते लांब नेताना आपल्याला कुठेतरी वाटतं का? कसं आहे ते हे आरएसएसची आणि बीजेपीची ही स्ट्रॅटेजीच आहे की निवडणुकीच्या तोंडावर कधी मंदिराचं समस्या निर्माण करायची, कधी आरक्षणाची समस्या निर्माण करायची, कधी संविधान हटवण्याची भाषा करायची, अशा प्रकारचे यांचे डावपेच सतत सुरू असतात. आता खऱ्या अर्थानं या देशामध्ये आरक्षणाला विरोध कोण करतो? या देशातला आमचा मुस्लिम समाज आरक्षणाला विरोध करत नाही, आमचा जैन समाज विरोध करत नाही, आमचा ख्रिश्चन समाज विरोध करत नाही, आमचा शीख समाज विरोध करत नाही. कोणी विरोध करण्याचा विरोध कोण करतो? फक्त आरएसएस प्रणित मनोवादी प्रवृत्तीचे लोकच आरक्षणाला विरोध करतात. आता मराठा आरक्षण आता द्यायचं सरकारने ठरवलेलं आहे. खरं पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही कोणाचा विरोधच नाही मराठा आरक्षणाला. उलट अनेक वर्षापासून म्हणतो आहोत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही सतत संघर्ष करतो आहोत. विधान परिषदेमध्ये विधिमंडळामध्ये आम्ही सातत्याने याची मागणी करतो आहोत. पण आरक्षण ज्यांना हवं आहे ती मंडळी देखील आरक्षण विरोधकांना सडेचं उत्तर देत नाही, याचं दुःख वाटतं. म्हणजे हे सर्व एकत्र आले पाहिजेत आणि त्यांनी त्या पद्धतीने आरक्षणाच्या परिघामध्ये जेवढे समाज समूह येतात त्या सर्वांनी आरक्षण विरोधक लोकांना सडेचं उत्तर देण्याची तयारी केली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने यांची तोंड बंद होती. की संविधानाला विरोध, संविधानाला कोण विरोध करत? मुस्लिम समाज विरोध करतो का? जैन समाज विरोध करतो का? ख्रिश्चन समाज विरोध करतो का? शीख समाज विरोध? कोणताच धार्मिक अल्पसंख्याकांपैकी कोणीही संविधानाला विरोध करत नाही. संविधान विरोध करणं फक्त मनुवादी प्रवृत्ती आहे. ब्राह्मण्यवादी लोक, आरएसएसवादी लोकच फक्त संविधान विरोध करतात, बाकी कोणताच विरोध नाही आहे. आणि त्यांना का विरोध करतात? तर त्यांना पुन्हा या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था प्रणित मनुवादी राज्य निर्माण करायचं आहे. अरे कधी सहज होणार नाही. समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्य या चार सूत्रीवर आमच्या देशाची उभारणी झाली, लोकशाहीची उभारणी झालेली आहे. हे चार स्तंभ आमचे लोकशाहीचे आहे. हे जर कोसळलेत तर या देशाची एकात्मता, अखंडता कायम राहील का? आमचा सर्वात महत्वाचा प्रयत्न असा आहे की या देशाची लोकशाही जगली पाहिजे, टिकली पाहिजे. संविधान म्हणजे या देशाचा गौरव आहे, देशाचा सन्मान आहे, या देशाचा स्वाभिमान आहे. आणि त्याला जर कोणी ठोकर मारण्याचा प्रयत्न केला त्या देशाची जनता कदापि त्यांना माफ करणार नाही. या संदर्भामध्ये आपल्याकडून आणि आपल्या पक्षाकडून जे आहे तर काही पुढचे संविधानाच्या संदर्भामध्ये अजूनही आमच्या जनतेमध्ये ज्या पद्धतीनं जनजागरण व्हायला पाहिजे, संविधानाचं महत्व आणि महात्म्य देशातील जनतेला कळायला पाहिजे, ते अद्याप कळलेलं नाही. आमची मागणी अशी आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये देखील विद्यार्थ्या दशेपासूनच संविधानाची जाणीव आमच्या विद्यार्थी युवकांमध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे संविधान काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे. आणि असं म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आमचा तरुण वर्ग संविधानाचे विरोधक जे आहेत त्यांच्यावर बंड करून उठण्यासाठी शालेय शिक्षणापासूनच संविधानाचं शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना मिळणं, कॉलेजमध्ये मिळणं अत्यंत आवश्यक. एकंदरीत प्राथमिक शिक्षणात संविधानाचे मुद्दे समाविष्ट करावे अशी प्रमुख मागणी आहे. आता जसं संविधानाचा प्रियांबल आहे, सरनामा ज्याला आपण म्हणतो, अत्यंत जगामध्ये कोणत्याही देशाच्या संविधानामध्ये अशा प्रकारचं संविधान आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक स्वतःला प्रदान करतो आहोत. ही जगाच्या कोणत्याही संविधानामध्ये अशा प्रकारची तरतूद नाही. अत्यंत अप्रतिम अशा अलौकिक अशा प्रकारची तरतूद बाबासाहेबांनी या संविधानात केलेली आहे. म्हणजे संविधानाचा आमच्या देशाचा प्राण, आमच्या देशाच्या लोकशाहीचा प्राण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला प्रदान केलेल्या संविधानाची प्रियांबल जो आहे, सरनामा जो आहे, तो म्हणजे या देशाच्या लोकशाहीचा प्राण आहे. आणि नेमकंच हाच प्राण काढून घेण्याचा प्रयत्न या देशातील ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती करते आहे. ही शोकांतिका आहे. आणि ही जाणीव म्हणजे या देशाचं संविधान म्हणजे या देशाचा सन्मान आहे, या देशाचा गौरव आहे, त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हात लावू देणार नाही. ही जाणीव जागरणाच्या माध्यमातून समाज मनाला जागृत करण्यासाठी येत्या 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे. 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपती भवनामध्ये अनेक थोर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यघंटा, देशाचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद, मौलाना अबुल कलाम आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पंत, वल्लभभाई पटेल,
गोविंद वल्लभ पंत, राजगोपालाचारी यांच्या उपस्थितीमध्ये हे थोर देशाचे नेते मंडळी होते. मौलाना अबुल कलाम आझाद त्यामध्ये, त्यांच्या उपस्थितीमध्ये देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादजी यांना जेव्हा सोपवली राज्यघटना बाबासाहेबांनी, तेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर बाबू राजेंद्र प्रसादजींनी ती आपल्या मस्तकाला लावली आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर आंबेडकर इस देश का संविधान लिखकर आपने इस देश के जनता पर जो उपकार किए हैं ये हमारी आने वाली कई पीढ़ियां आपके उपकारों को भूल नहीं सकती. अशा प्रकारचं वक्तव्य या देशाचे पहिले राष्ट्रपती करतात. आणि हे लुंगे सुंगे लोक, ब्राह्मण्यवादी मनुवादी लोक संविधान हटवण्याची भाषा बोलतात, आमच्या देशाचं मर्द होतं याची जाणीव भारतीय समाजाला व्हावी, महाराष्ट्राची जनतेला व्हावी यासाठी आमच्या पीपल्स रिपब्लिक पक्षाच्या वतीनं संविधान दिनी 26 नोव्हेंबरला भीमा कोरेगाव पासून संविधान सन्मान लॉंग मार्च काढण्याचं ठरलेलं आहे. तो 26 नोव्हेंबरला भीमा कोरेगाव पासून सुरू होईल 10:00 आणि मजल दरमजल करीत 6 डिसेंबरला चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिनिर्वाण भूमी जी आहे त्या ठिकाणी पोहोचून संविधानाच्या संदर्भात आपली प्रतिज्ञा घेतील. अशा प्रकारची आमची योजना आहे. जनजागरण करणं, संविधानाचं महत्व आणि महात्म्यांनी संविधानामध्ये देशाचा कसा गौरव आहे ही भावना जनमानसात रुजवण्यासाठी आमचा हा संविधान सन्मान मार्च 26 नोव्हेंबरला सुरू होत आहे भीमा कोरेगावपासून. 6 डिसेंबरला चालत जाऊन पायी चालत जाऊन आमचे शेकडो भीमसैनिक मुंबईच्या दादर आंबेडकरवादी जे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील तर ते मुस्लिम समाजाच्या एखाद्या पक्षाला सोबत घेऊन आता नवीन राजकारणामध्ये उतरतात. उदाहरणार्थ आपण आंबेडकर असे प्रकाशजी तो प्रयोग कुठं सक्सेस कसा आहे. प्रश्न असा येतो आमचा सर्वांचा प्रयत्न आता प्रत्येकाला आपला स्वातंत्र्य आहे देशाच्या राज्यघटनेने राजकीय स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलं, लिखाणाचं स्वातंत्र्य दिलं, भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलं, धार्मिक स्वातंत्र्य दिलं. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या त्यांच्या भूमिका ठरवण्याचा अधिकार आहे. कोणी काय ठरवा त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रयत्न असा आहे की आपण वेगळं राहून जर अशा प्रकारचं राजकारण करत असाल तर तुम्हाला देखील RSS प्रणित भाजपाची सत्ता हटवायची आहे आणि आम्ही देखील तोच प्रयत्न करतो. पण एकत्र प्रयत्न का करू नये. सर्वजण एकत्र आलेत तर हा प्रयत्न निश्चितपणे यशस्वी असं आम्हाला वाटतं. आणि वेगळं राहून जर तुम्ही काय केलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत होण्याची शक्यता आहे, भीती आहे. एकंदरीतच तुम्ही आता शालिनी प्लसच्या माध्यमातून त्यांना आवाहन कराल की एकत्र या. अरे शालिनी प्लस या अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारच्या चॅनलच्या माध्यमातून मी तमाम राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना, जे सेक्युलरवादी आहे, जे संविधानावर त्यांची श्रद्धा आहे, ज्यांना देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवायची आहे, या देशाची लोकशाही बळकट करायची आहे, अशा सर्व राजकीय पक्षांनी RSS पण भाजपाची सत्ता हटवण्यासाठी एक सूत्रामध्ये यावं, आपले छोटे मोठे मतभेद आपले अहंकार बाजूला ठेवून एकत्र यावं. आणि भाजपाच्या एकास एक उमेदवार दिला पण आता मागे लोकसभेची निवडणूक झाली, किती टक्के मतं मिळाली भाजपाला? बहुमतात आले ते लोकसभेमध्ये, पण फक्त 37% मतं मिळाली. 37% मतं मिळवणारा भाजपा हा पक्ष सत्ताधारी झाला आणि बाकीचे मतं कुठे गेले? ते आमचे विभागले गेले, बाकीच्या राजकीय पक्षा विभागले गेले. तर हे विभागलेली मतं एकत्र करायची असतील तर मग अशा प्रकारे वेगवेगळे प्रयोग करण्याच्याऐवजी आपण एकच प्रयोग करूया, सर्वांनी एक संघपणे येऊया आणि निश्चितपणे या देशामध्ये एक सम्यक परिवर्तन त्या होईल असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या सर्व मित्रांना आम्हाला आवाहन करायचं आहे की देशावरचे संकट आहे, भाजपाची सत्ता म्हणजे देशावरचं मोठं संकट आहे. देशाला, देशाच्या लोकशाहीला आणि देशाच्या संविधानाला ग्रहण आहे. हे जर सोडवायचं असेल तर आमच्या सर्वांची एकजूट निश्चित आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत आणि प्रयत्नांना साथ द्यावी अशा प्रकारचं आवाहन, विनम्र आवाहन सर्व राजकीय पक्षांना करतो. धन्यवाद. जय भीम. सध्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात दुष्काळाचा एक सावट पसरला आहे आणि हा मुद्दा सोडून कुठेतरी नाव बदलाचं राजकारण चालत आहे, तर याबद्दल काय म्हणणं आहे? काय भाजपाचे जे काही प्रयोग तुम्हाला हे नाही, इव्हन शाळेमधल्या सिलेबसमध्ये देखील त्यांनी अनेक प्रकारचे बदल केले आहे. संभाजी महाराजावर साठे नावाच्या एका बाईने पुस्तक लिहिलं, त्यामुळे संभाजी दारुडा होता, बैलवेडा होता, अशा प्रकारचे घाणेरडे घाणेरडे पुस्तक विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये शेवटी आरडाओर झाली, विरोध झाला, तेव्हा कुठे कोट्यवधी रुपयाची पुस्तकं छापली सरकारने विकत घेतली त्या बाईची, तेव्हा ते हटवलं. ही अशी परिस्थिती.
कुठे दिल्लीमध्ये रस्त्याची नावं बदलली जातात, कुठे अलाहाबादचं नाव बदलून त्याला प्रयागराज केलं जातं, कुठे उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून त्याची औरंगाबादचं नाव बदलून. अरे इतिहास आहे, जो इतिहास आहे तो इतिहास बदलू शकत नाही ना तुम्ही. पण इतिहासाचे शत्रू आहेत जे नाम बदलवण्याची भाषा बोलतात. आमच्या देशाची संस्कृती आहे, आमच्या देशाची सहिष्णू संस्कृती आहे, त्या सहिष्णू संस्कृतीला कलंक लावण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपाचे पक्ष ज्या ज्या राज्यामध्ये यांची सत्ता आहे, मग ते उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, देशभर असेल, त्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे नाव बदलण्याचे अशा प्रकारचे प्रयोग करतात. म्हणजे नाव बदलण्याच्या ऐवजी तुम्ही कमीत कमी माणसाचं मन तर बदलण्याचा प्रयत्न करा ना. आलं का लक्षात? ते होत नाही त्यांच्याकडून. या देशाची जाती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करा ना तुम्ही, हे त्यांच्याने होत नाही. आणि म्हणून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा प्रकारचे थातुर मातुर प्रयोग प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडे जातात, हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे हे नाव बदलवण्याचे धंदे जे सुरू केले आहेत, उपद्रव उपद्रव जे सुरू केले आहेत, हे अत्यंत थातुर मातुर बालिश असं वाटतात. आणि म्हणून देशाच्या जनतेने देखील या संदर्भामध्ये गंभीरपणे विचार केला पाहिजे. हा देखील येणाऱ्या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा आहे. अशा प्रकारचे नाव बदलून देशाच्या इतिहासाला कलंकित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी वर्गाने करू नये, यासाठी 2019 निवडणुकीमध्ये देखील जनता या संदर्भात सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा वाटतो. धन्यवाद. धन्यवाद तुम्ही आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तर हे होते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर.